खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे कोरोनाची दुसरी लाटेची ती परिस्थिती होती आणि शासनाने आरोग्य विभागाने आणि आपल्या आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी देखील जनतेतील सगळ्या समाज सेवा करणाऱ्या लोकांना आव्हान असं केलं होतं. रक्ताचा तुटवडा पडला आहे आणि त्याची त्यावेळेस काळजी वाटून मागच्या 26 जानेवारीला आम्ही ह्या रक्तदान शिबिराची सुरुवात केली होती. मागच्या वेळेस ज्यावेळेस 26 जानेवारीला आम्ही हे रक्तदान केलं होतं त्यावेळेस आम्ही 1644 इतक्या बॉटल्स कलेक्ट केल्या होत्या आणि ते करत असताना त्यावेळेस दरवर्षी हा प्रकल्प आपण केला पाहिजे. रक्तदान शिबिर एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस आपल्याला लोक प्रतिसाद देतात आणि ही काळाची सातत्याने असणारी गरज आहे ही पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम सातत्याने व्हायला पाहिजे याचा संकल्प डोक्यात ठेवून दर 26 जानेवारीला आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं मागच्या वर्षी ठरवलं होतं. तशाच पद्धतीने मागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या होत्या त्या त्रुटी पूर्ण करून या ठिकाणी यावर्षी आयोजन केलं. आजच्या क्षणापर्यंत 2000 जास्ती संकलन बॉटल्सचं झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत नक्कीच 3000 जास्ती बॉटल्स या ठिकाणी कलेक्ट केल्या जातील आणि आज देखील गेल्या 3 दिवसापूर्वी रक्ताचा तुटवडा राज्यामध्ये आहे अशी परिस्थिती होती आणि त्याच्यात आमच्या संस्थेचा हातभार लागतो आहे याचा आम्हाला अभिमान आहे. उदंड प्रतिसाद आहे. खरं तर आत्ता आपल्याला माहिती तिसरी लाटेची परिस्थिती आहे बऱ्याच अडचणी देखील आहेत पण लोक आपल्या आव्हानाला जे आम्ही केलं होतं त्याला प्रतिसाद देत मोठा खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही 3000 बॉटलचं संकलन संध्याकाळपर्यंत नक्कीच पूर्ण करू. महा म्हणता येईल कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात एका संस्थेनी एका जागेवर संकलन केलेली परिस्थिती फार कमी आहे. अनेक ठिकाणी ज्यावेळेस संकलन केलं जातं त्यावेळेस एवढे मोठे आकडे जमवले जातात पण एका ठिकाणी एवढा मोठा आकडा अचीव करणं त्याच्यासाठी आम्ही याला महारक्तदान शिबिर म्हटलं. तरुणांना संदेश द्यायचा तर सांगेल की आज जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे प्रत्येक अडचणीच्या काळात तरुणांची जबाबदारी असते की आपण पुढे येऊन त्या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे. तशाच पद्धतीने कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल आज ही काळाची गरज आहे. रक्ताची अडचण आपल्या सगळ्यांना मेडिकल फ्रिटर्निटीला जाणवते तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी हे माझ्यासारख्या तरुणाला वाटते. अशाच पद्धतीच्या अडचणी ज्या ज्या क्षेत्रात येतील प्रत्येक तरुणाची जबाबदारी अशी आहे की त्यांनी